अकोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरा करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईनचे प्रायोजक आहेत सुशांत घुगे सरांचे. महाराष्ट्र अकॅडमी क्लास 1 अधिकारी घडविणारा अकोल्यातील एकमेव क्लास. आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या शेजारी लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे प्राशांत. जिल्हा स्त्री रुग्णालयातील अस्वच्छतेची नाळ कधी कापणार? शालेय विद्यार्थ्यांचे आकाशाच्या छताखाली बगीचात लसीकरण, शाळांचे दुर्लक्ष. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टरांची अनुपस्थितीत सुरू होते लसीकरण. महिलांच्या निरोगी जीवनासाठी योगाभ्यास, 12 ज्योतिर्लिंग मंदिर व सिटी मैत्रिणीचा संयुक्त उपक्रम. केवळ युवती व महिलांसाठी योगाभ्यासाचे धडे. SBI सह अनेक ATM मध्ये पैशांचा ठणठणाट. ग्राहकांना नाहक भूदंड. ग्राहकांच्या सेवांकडे बँकांचे दुर्लक्ष. ग्राहक संघटनांची चुप्पी कायम. इश्कवालो का ओव्हर ब्रिज पे इजहार. अपनी दिल की बात का ओव्हर रिएक्शन. उड्डाण पुलाच्या भिंती रंगविणाऱ्यांचे गाल रंगवा. हे विद्रुपीकरण केले तरी कोणी. कोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरा करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. नमस्कार. आरआरसी न्यूजच्या सर्व दर्शकांनी कोरोनाबाबत सजगता बाळगण्याची गरज आहे. आज एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची गरज भविष्यात निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नाही त्यांनी ती घेण्याची गरज आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार दिनांक 19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ज्या ठिकाणी गर्भवती माता असतात, नवजात बालकांचा जन्म होतो, अशा जिल्हा स्त्री रुग्णालयातील काही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात. पण ही घाण, ही अस्वच्छता कधी संपेल? स्वच्छतेची मोहीम कोण इथे राबविणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोज नवजात बालकांचा आणि गर्भवती महिलांचा जिथे वावर असतो, अशा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाणीचे हे दृश्य आहेत. जिथे नवजात बालकांचा जन्म होतो, मातेची व बाळाची नाळ वेगळी केली जाते, त्या ठिकाणी अस्वच्छतेची नाळ केव्हा कापली जाणार असा प्रश्न पडला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात शेकडो गर्भवती माता येतात. त्यांच्याबरोबर नवजात बालकांच्या थेट जीवाशी खेळ होत असताना शासकीय यंत्रणा करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो. शासकीय यंत्रणा इतकी उदासीन का असा प्रश्न पडतो. इतरांना आरोग्यविषयक स्वच्छतेचे उपदेश देणाऱ्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या बाजूला जिल्हा स्त्री रुग्णालयातील दिव्याखाली हा अंधार आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता अधीक्षक नेमके करतात तरी काय असा प्रश्न पडतो. रुग्णांबरोबर सर्वसामान्यांचा जिथे वावर असतो तिथे इंजेक्शन, सलाईन बॉटल, इतर बायोमेडिकल वेस्टचे ढीग असे रस्त्यावर अडगडीच्या ठिकाणी नालीत रोज पडलेले असते. अगदी हाकेच्या अंतरावर अकोला मंडळाचे आरोग्य उपसंचालक कार्यालय असून त्यांचा पाचही जिल्ह्यात केवळ अर्थपूर्ण दरारा आहे. महापालिका, प्रदूषण नियंत्रण विभाग हे अस्तित्वात नसल्याचे चित्र आहे. किमान जन्माला येणाऱ्या पिढ्यांसाठी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. अनुराग अभंग, आरआरसी न्यूज, अकोला. शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला एक सभागृह देखील मिळाले नसल्याचे चित्र होते. त्याचबरोबर लसीकरण सुरू असताना डॉक्टरांची अनुपस्थिती होती.
महापालिकेचे लसीकरण हे एका बगीचात बाहेर खुल्या मैदानात सुरू होते. शाळकरी मुलांच्या लसीकरणासाठीची कुठलीही सोय महापालिकेच्या वतीने करण्यात आली नव्हती. केवळ लसीकरणासाठी परिचारिका तिथे उपस्थित होत्या. तिथे कुठलाही डॉक्टर उपस्थित नव्हते. लहान मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेची स्वतःची व्यवस्था तिथे नव्हती. हा सर्व प्रकार गंभीर असून या सर्व प्रकारामुळे लसीकरणाबाबत महापालिका किती उदासीन आहे याचा परिचय आला आहे. लहान मुलांचे लसीकरण नीट होण्याची गरज आहे. त्याचबरोबर लसीकरणाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असावी. इतकेच नाही तर डॉक्टरांची तिथे उपस्थिती आवश्यक असते. पण लहान मुलांचे लसीकरण प्रामाणिक परिचारिकांच्या भरवशावर सोडून देत लसीकरण सुरू होते. शाळांना लसीकरणाची सक्ती करणाऱ्या प्रशासनाद्वारे लसीकरणाची कुठलीही सोय करताना दिसत नाही. सकाळी लसीकरणाच्या वेळी तर श्रीहरी पार्कचे असलेले सामाजिक सभागृह देखील खुले करण्यात आले नव्हते. अगदी बगीचात लहान मुलांचे खुल्यावर लसीकरण सुरू होते. झाडाच्या सावलीत मुलांनी व पालकांनी सहारा घेतला होता. येथे वयोगट 12 ते 14 या वयासाठी आपण कॉर्बेवॅक्सचे सेशन आयोजित केलेले आहे. बाल शिवाजी या जठारपेठ स्थित शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचा पहिला डोस हा घेतला होता. त्यांचा सेकंड डोसचं नियोजन हे आपण श्रीहरी पार्क उमरी येथे ठेवण्यात आलेलं आहे. त्याकरता विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. तसंच ज्यांचा पहिला डोस बाकी होता तेही आज तेथे उत्स्फूर्तपणे येऊन त्यांचा डोस घेताना दिसत आहे. संपूर्ण जगात 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगाभ्यास घराघरात पोचविण्यासाठी 5 दिवसीय योग वर्गाचे आयोजन रणपिसे नगर स्थित 12 ज्योतिर्लिंग मंदिरात करण्यात आले आहे. शुक्रवार ते मंगळवार सकाळी 6 ते 7 यावेळेत तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा योगाभ्यास सुरू आहे. केवळ महिलांसाठी या योगाभ्यासाचे आयोजन रणपिसे नगर स्थित 12 ज्योतिर्लिंग मंदिर व RRC नेटवर्क परिवाराच्या सिटी मैत्रीण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या या शिबिराची सुरुवात 17 जून रोजी झाली आहे. शिबिराची सुरुवात RRC नेटवर्क परिवाराच्या सिटी मैत्रीणच्या संचालिका सौ कल्पनाताई देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिराच्या पहिल्या दिवशी देशमुख महिला मंडळाच्या नवनिर्वाचित झालेल्या अध्यक्षा राजश्री देशमुख यांचे स्वागत डॉक्टर अस्मिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या शिबिरात प्रबोधनकार जीवन बापू देशमुख यांनी आपले आरोग्य चांगले कसे ठेवावे तसेच योग का करावा याविषयी महिलांना माहिती दिली. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा या शिबिराला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर प्रीती वाडेकर यांनी शिबिरात उपस्थित महिलांना महिला आरोग्य चांगले कसे ठेवावे तसेच महिलांना होणारे आजारांवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच अजूनही या शिबिराला युवती महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती वनिता राऊत सौ कल्पनाताई देशमुख सौ रेखा वानखडे सौ मीरा घुगे यांनी केले आहे. हे योग शिबिर केवळ महिलांसाठी असून निःशुल्क आहे. या योग शिबिराच्या ठिकाणी सिटी मैत्रीण सदस्यांची नोंदणी देखील होत आहे. तरीही महिलांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन सिटी मैत्रीण सदस्य व्हावे. शनिवार रविवार SBI ATM पैशांचा तुटवडा असतो. स्थानिक बँक मॅनेजर यांच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ATM पैसे नसल्याचे RBI बँकांना दंड करणार होती, पण बँकांच्या कामकाजात अद्याप सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे. अकोल्यातील SBI अनेक ATM स्वच्छतेचा देखील अभाव असतो. SBI शहरातील अनेक ATM पैशाचा तुटवडा का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील विविध ATM पैशांचा तुटवडा असतो. ग्राहकांना सेवा देण्याच्या नावाखाली पैसे आकारणाऱ्या स्टेट बँकेची सेवा आता ढिसाळ झाल्याचे चित्र आहे. शहरातील विविध बँकांच्या ATM पैसे नसल्याची ओरड नागरिकांची कायम आहे. नागरिकांना ATM पैसे नसल्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून स्टेट बँकेच्या वरिष्ठांचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. खासगी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जावे लागत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. पैशांचा ठणठणात असल्याने ग्राहकांना दुसऱ्या बँकांचा सहारा घ्यावा लागतो. त्याचे वेगळे पैसे खासगी बँका आकारत असून त्याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. हा सर्व प्रकार बंद करण्याची गरज आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत संघटना या प्रकरणात चुप्पी साधून आहेत. अकोला जिल्ह्यातील SBI बँक बार्शी टाकळी शाखेतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे. या बँकेत येणाऱ्या ग्राहकांना तासनतास या ठिकाणी तात्काळ उभे राहावे लागत आहे आणि येथील कर्मचारी वैयक्तिक कामे करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले SBI बँक बार्शीटाकळी शाखेच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसून येते. या बँकेमधील कर्मचारी बँकेची कामे सोडून एका वाहनात आलेल्या शालेय पुस्तकांची ने आण करतानाचा एक व्हिडिओ या बँकेत आलेल्या ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या प्रकाराकडे पाहून अनेक ग्राहक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एकीकडे सध्या शेतकऱ्याच्या पेरणीचे दिवस आलेत. अनेक शेतकरी बँकेमार्फत कर्ज मिळावे याकरिता बँकेच्या रांगेत अनेक तास ताटकळत उभे असतात. त्यात काही कर्मचाऱ्यांमुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार सदरहू शाखेत ग्राहकांच्या सोयीसाठी शौचालय, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. शाखेत असलेली वातानुकूलित यंत्रणा फक्त शोभेची वस्तू म्हणूनच आहे असे चित्र दिसते. खेड्यापाड्यातील ग्राहकांना न समजणाऱ्या बँकेच्या कामकाजात कोणतीही मदत पुरविली जात नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन ग्राहकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायत रिधोरा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील 15वा वित्त आयोग निधी तसेच सामान्य निधी मधील पैशांचा दुरुपयोग करून पैशांचा अपहार करण्यात आला असून सदर तक्रार ग्रामपंचायत रिधोरा येथील रहिवासी यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दिलेल्या तक्रारीमध्ये विविध पुराव्यांसह माहिती सादर केल्याचे समजते. कोणत्याही ग्रामीण भागाचा विकास हा त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीवर अवलंबून असतो. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांनी अपहार केल्याची तक्रार कर्त्यांद्वारे समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करण्याचा, ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा वापर करणे, तसेच ग्रामपंचायतीत मूळ दस्तावेजाच्या खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार असे विविध आरोप सदर प्रकरणात सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांच्यावर करण्यात आले आहेत. सन 2022-23 या वित्तीय वर्षामध्ये जवळजवळ 3 लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसचिव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर त्वरित गुन्हे नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. या रस्त्यावर 15 वित्त आयोगाचा जो निधी असतो तो या काम करायच्या आधीच 3,77,000 रुपये असे पैसे यांनी टाकलेले आहेत. ते नियमबाह्य आहे. मी एक दुसरा ग्रामपंचायत सदस्य आहे. त्या अनुषंगानं आम्ही डी डी ओ साहेबांना सांगितलं होतं की बा आमची तक्रार सोय साहेबांकडे दाखल झालेली आहे, हे काम तुम्ही थोडी थांबवण्यात यावं. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन न देता उरव तोंडी सांगितलं की बा ठीक आहे मी हे सांगतो. त्यांना त्या नागरसाहेबांना त्यांनी पाठवलं पण ते इथे येऊन कोणत्याच प्रकारची त्यांनी पाहणी केली नाही. ग्रामपंचायत आले तिकडे तिकडे व्हिजिट दिली आणि चालले गेले. त्यांना फोन लावला असता ते उडवळीची उत्तर देऊन त्यांनी टाळाटाळ केली. ग्रामसेवक साहेबांची ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मिळून हा उपहार केल्याचं असं निदर्शनात येते. जे तक्रारीत रकमेसह सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, शिवसाहेबांच्याकडे जी तक्रार त्याच्यात सगळंच नमूद झालेलं आहे. तक्रारीमध्ये मी असं उल्लेख आहे माझा किंवा केलेल्या जो 15वा आयोग निधी आणि सामान्य फंडाचा जो उपयोग केलेला ग्रामपंचायतीने त्याचा मला खुलासा पाहिजे. कारण की झालेला ह्या ग्रामपंचायतीमध्ये 15वा आयोग सामान्य फंडाचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. 15वा आयोगाच्या नावावर कामं न करता अनेक प्रकारची बिलं काढलेली आहेत आणि कुठलंही काम गावामध्ये नाही. ज्यावेळेस आम्ही तक्रारसाठी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, त्यावेळेस त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत चौकशीसुद्धा बसवली नाही आहे. नंतर आम्ही गावामध्ये तक्रारीची अफवा झालेली आहे. नंतर सरपंच गुजरात सरपंच संजय गर्दे यांनी त्या गोष्टीची भावना लागतात. त्यांनी तात्काळ गावामध्ये काम करण्याची प्रक्रिया चालू केली. त्यानंतर आम्ही संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकारी माननीय बंडू पदई साहेब यांना तक्रार काम थांबवण्याबद्दल निवेदन दिले. त्यांनी सुद्धा आजपर्यंत या कामाकडे कुठल्याही प्रकारची त्यांनी दक्षता घेतलेली नाही आहे. तर माझी अशी विनंती आहे की बा सदर पंचायत समिती BDO साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी तात्काळ हे काम थांबवावे आणि संबंधित 15वा आयोग सामान्य फंडाचा जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत या कामाला थांबवण्यात यावे अशी माझी संबंधित न्यूज नेटवर आधारला माझी विनंती आहे. केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना रद्द करा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वाशिम येथील पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र सरकारने अग्निपथ योजनेअंतर्गत 10 लाख तरुणांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. मात्र या योजनेअंतर्गत 4 वर्ष नोकरीनंतर सेवानिवृत्त करणार आहेत, त्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्या बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे. ही योजना केंद्र सरकारने त्वरित रद्द करून पूर्ववत भरती घ्यावी
अन्यथा 20 तारखेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वाशिममध्ये सांगितले. ते शहर युवा संवाद यात्रेनिमित्त आले असता वाशिममध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मुळात केंद्र सरकारने जे अग्निपथ योजना आणली तरी ही अग्निपथ योजना नसून ही बेरोजगारी पथ आहे आणि या अग्निपथ योजना तातडीनं परत घ्यावी अन्यथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं 20 तारखेला येणाऱ्या सोमवारी राज्यभर या योजनेच्या विरोधात प्रत्येक तालुक्यात त्या ठिकाणी आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात येऊन मोदी सरकारचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत. शहरातील जड वाहतूक बंद व्हावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला. शहरातील उड्डाणपुलाखालून जड वाहतूक होत आहे, अशा जड वाहतुकीने अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल? शहरातील जड वाहतुकीमुळे अपघात होऊ नये, त्याचबरोबर जड वाहतुकीसाठी उड्डाणपुलाचा वापर करावा असे असताना अजूनही शहरातील उड्डाणपुलाखालून जड वाहतूक सुरू आहे. या ट्रकची वाहतूक उड्डाणपुलाखालून का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ट्रकने कोणाचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण अशी विचारणा आता होत आहे. शहरात उड्डाणपूल तयार केल्यानंतर जड तसेच ट्रक वाहतूक ही उड्डाणपुलावरून होण्याची गरज आहे असे असताना याकडे वाहतूक शाखेचे कर्मचारी दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. उड्डाणपूल तयार झाला असताना जड वाहतूक देखील उड्डाणपुलावरूनच करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. पोकलँड मशीन खाली दबलेल्या युवकाचा गुरुवारी 16 जून सकाळपासून शोध घेणे सुरू होते. 4 JCB मशीन, 2 आपत्कालीन बचाव पथक यांच्या अथक परिश्रमानंतर शनिवार 18 जूनच्या सकाळी आपत्कालीन बचाव पथकाला यश आले असून गाळात फसलेला मृतदेह त्यांनी शोधून बाहेर काढला. परंतु हे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल का अशी विचारणा सामान्य जनतेतून होत आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सद्यस्थितीत वेगात सुरू आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड काटेपूर्णा नदीच्या पुलावर गुरुवारी दिवसभर 2 JCB द्वारे काम सुरू होते. रात्री काम झाल्यानंतर कार्यरत 4 मजूर याच पोकलँड मशीनमध्ये झोपी गेले होते. एका पोकलँड मशीनमध्ये 2 मजूर होते तर दुसऱ्या मशीनमध्ये 2 मजूर होते. याच दिवशी रात्री पावसाचा जोर वाढला व नाल्यातील व नदीतील पाण्याचा ओढा पोकलँड मशीनपर्यंत पोहोचला. त्याचवेळी मशीन हळूहळू पाण्यामध्ये जात असल्याचा भास एकाला झाला व त्याने आपल्या मशीनमध्ये असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यांनी दुसऱ्या पोकलँड मशीनमध्ये झोपलेल्या मजुरांना उठविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला कसे तरी बाहेर काढण्यात यश आले पण दुसरा गाढ झोपी गेला होता. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पोकलँड मशीन उलटली व त्यामध्ये सचिन कुमार ओमप्रकाश प्रसाद 18 वर्ष राहणार बिहार हा युवक त्याखाली अडकला होता. त्याचा शोध सुरू होता. अखेर 36 तासानंतर शनिवारी सकाळी 18 जून रोजी त्याच्या मृतदेहाचा शोध कुरणखेड येथील मा चंडिका आपत्कालीन बचाव पथकाने लावला व गाळात फसलेला मृतदेह त्यांनी बाहेर काढला. शेतकऱ्यांसंदर्भात एका प्रश्नावर बैठकीदरम्यान आमदार श्वेता महाले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भर सभागृहात चांगलेच झापले. यावेळी अधिकाऱ्यांचा आवाज बंद करत सभागृह शांत झाले होते. प्रश्नामध्ये कृषी विभाग का झुकलं होतं का? झोपा कडक होते का मॅडम तुम्ही? मग मॅडम मी तुम्हाला याबद्दल पत्र आहेत मॅडम माझ्याकडे आणि आपण हे कळवले. आवाज बंद आता नाही बोलते मॅम, पण मी पुराव्यानिशी बोलते आहे. 8 ते 10 दिवसापासून अशा पद्धतीने कारभार चालू आहे चिखली शहरामध्ये. तुम्ही झोपा काढत होतात का? मी बोलत आहे. तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलले का? असे म्हणत बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महालेनी भर बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे काही काळ सभागृहात शांतता पसरली होती. बुलढाणा जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांकडून खतांचे लिंकिंग होत आहे, त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या दिवसात अडचणीत सापडलाय. त्यामुळे आमदार श्वेता महाले यांनी चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय कृषी अधिकारी व खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सोबत एक बैठक आयोजित केली होती. बैठकीत आमदार महाले यांनी खतांची लिंकिंग न करण्याच्या सूचना केल्या आणि जर असे झाले तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुद्धा कृषी विभागाकडे केली. मात्र बैठक सुरू असताना आमदार महाले यांनी भर बैठकीत जिल्हा परिषदच्या कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांना चांगलेच झापले. आमदार महाले ह्या कृषी अधिकाऱ्यांना दुकानदार कसे लिंकिंग करतात याचा पुरावा दाखवत असतानाच कृषी अधिकारी अनिसा महाबळे यामध्येच बोलायला लागल्या असता. एवढे दिवस तुम्ही झोपा काढत होतात का असा जाब विचारत चांगलेच झापले.
आणि कृषी अधिकाऱ्यांना शांत केलं. आमदार श्वेता महाले यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मा जिजाऊच्या कन्येचा असा रुद्रावतार पाहून संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. कोणी अधिकारी जर का त्यांना प्रोत्साहन देत असेल तर आम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी आणि आमची सर्वांना हीच विनंती बोलत आहे. मी बोलत असताना बोलायचं नाही. जो कोणी अधिकारी जर का प्रोत्साहन देत असेल लिंकिंगला तर आम्ही त्या ठिकाणी सरळ सरळ असं समजू की त्या कंपनीचं आणि त्या अधिकाऱ्याचं संगनमत झालेलं आहे, तिथं काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे. प्रेम केले की ते जग जाहीर करण्याची अनेकांना हौस असते. गड किल्ले ऐतिहासिक वास्तूंवर प्रेमाचा बदाम आणि त्यात प्रेमवीरांचे नाव असे कोरीव काम आता उड्डाणपुलावर सुरू झाले आहे. विशेषतः टॉवर व्ह्यूला सेल्फी काढताना याचा परिचय येत आहे. नवा उड्डाणपूल हा अकोलेकरांसाठी आता पिकनिक स्पॉट झाला आहे, पण अनेकांनी त्यांच्या प्रेमाचा इजहार या उड्डाणपुलावर करून नाव कोरण्याचे प्रताप सुरू केले आहेत. शहराच्या विद्रुपीकरणात हा पुढाकार उड्डाणपुलाचे सौंदर्य नष्ट होण्यास कारणीभूत ठरेल. प्रेमवीरांचे व त्यांच्या प्रेयशीचे नाव जगाला कळावे या हेतूने हे कोरीव काम अकोल्यातील प्रेमवीरांनी केले आहे. हे कुठेतरी थांबणे आवश्यक झाले आहे. उड्डाणपुलावरच्या पिकनिक स्पॉटवर आता टॉवर सेल्फी पॉईंटवर अशा प्रकारचे उद्योग सुरू झाले आहेत. हे टाळण्याची गरज आहे. अकोलेकरांनी अशा प्रकारे उड्डाणपुलावर त्यांचे व त्यांच्या प्रेयसीचे नाव कोरणे थांबविण्याची गरज आहे. तुमचे प्रेम प्रेयसीजवळ व्यक्त करा. उड्डाणपुलावर व्यक्त उड्डाणपुलांच्या भिंती खराब करण्याचा कुठलाही प्रियकराला हक्क महापालिकेने किंवा बांधकाम विभागाने दिला नाही. आज मी सकाळी इथून जात असताना आज मी बघितलं हे की अकोला टावर येथे साईडने आपल्या पुलावर हे सस्त्या मजनूंनी एक प्रकारचं असं कोरणी काम करून ठेवलेलं आहे. ते यासाठी काही ना काही ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि 135 करोड फक्त काय याच्यासाठी नावं लिहिण्यासाठी थोडी ना लिहिलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की सरकारने याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे. या रोड साईड मजनूंना हे लव वगैरे जे लिहितात ऐतिहासिक ठिकाणी झालं किंवा एखाद्या झाडावर झालं, हे झाडावर न लिहिता किंवा एखादी न लिहिता आपल्या मनातल्या मनात ठेवा ना. बाहेर कशाला काढताय तुमचं की याच्यावर काही ना काही तोडगा काढला पाहिजे. जशी आपण स्वतःचं घर जसं आहे तशी सिटी आपलीसुद्धा आहे. लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की निसर्गासाठी म्हणा किंवा आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणासाठी म्हणा काही ना काहीतरी करायला पाहिजे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे प्रायोजक आहेत सुशांत घुगे सरांचे, महाराष्ट्र अकॅडमी क्लास 1 अधिकारी घडविणारा अकोल्यातील एकमेव क्लास. आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या शेजारी लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे प्राशांत. जिल्हा स्त्री रुग्णालयातील अस्वच्छतेची नाळ कधी कापणार? शालेय विद्यार्थ्यांचे आकाशाच्या छताखाली बगीचात लसीकरण, शाळांचे दुर्लक्ष. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टरांचे अनुपस्थितीत सुरू होते लसीकरण. महिलांच्या निरोगी जीवनासाठी योगाभ्यास, 12 ज्योतिर्लिंग मंदिर व सिटी मैत्रिणींचा संयुक्त उपक्रम. केवळ युवती व महिलांसाठी योगाभ्यासाचे धडे. SBI सह अनेक ATM मध्ये पैशांचा ठणठणाट. ग्राहकांना नाहक भूदंड. ग्राहकांच्या सेवांकडे बँकांचे दुर्लक्ष. ग्राहक संघटनांची चुप्पी कायम. इश्कवालो का ओव्हर ब्रिज पे इजहार, अपनी दिल की बात का ओव्हर रिएक्शन. उड्डाणपुलाच्या भिंती रंगविणाऱ्यांचे गाल रंगवा, हे विद्रुपीकरण केले तरी कोणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स. दर्शकांनो, आम्ही आपल्यासाठी रोज 2 नवे कार्यक्रम घेऊन आलो आहोत. सकाळी 8 ते 9 यावेळेत गुड मॉर्निंग अकोला आणि दुपारी 2 ते 3 यावेळेत गृहिणींसाठी सिटी मैत्रीण. हे ते 2 कार्यक्रम आहेत. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. अकोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरं करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. नवीन आम्ही पाहतोय, धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो.